नमस्कार, मी सारिका धोकरट. आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत. त्यासाठी लागणारं मेजरमेंट या प्रमाणे आहे. ब्लाऊजची तयार उंची 13 इंच, छाती 30 इंच, कंबर 28 इंच, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा गळा 8.5 इंच, हाताची उंची 5.5 इंच, घेर 11 इंच, शोल्डर 5.5 इंच. चला तर सुरुवात करूया. तयार उंची 13 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच मिळवायची आहे. 14 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने इकडच्या साइडला सुद्धा 14 इंच वरती मार्क करून घ्यायचं आहे आणि ही रेषा ओढून घ्यायची आहे. आता ह्या रेषेपासून खाली मुंडा घेराचा आकार टाकायचा आहे. 6 इंचावरती मार्क करायचा आहे आणि ही सुद्धा रेषा ओढून घ्यायची आहे. शोल्डर 5.5 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने हे 5.5 इंच या ठिकाणी खाली ठेवायचं आहे आणि इथं सुद्धा एक मार्क करून घ्यायचा आहे. हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहे. आता ह्या मुंडा घराच्या रेषावरती छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छाती 30 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग 7.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच ठेवायची आहे. कंबर 28 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग टाकायचा आहे 7 इंच, पुढे 1 इंच दाट साठी आणि शिलाई मार्जिन 2 इंच. आता हे पॉइंट या ठिकाणी जोडून घ्यायचे आहे. ह्या पॉइंट पासून वरती 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि या ठिकाणी असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा 8.5 इंच आहे, तर वरून खाली 9 इंचावरती मार्क करायचा आहे. 1/2 इंच जे शोल्डर मध्ये आपलं शिवण्यात जाणार आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे. शोल्डर पट्टीसाठी ह्या बाजूने ह्या साइडला 3 इंचावरती मार्क करायचा आहे. आता हे पॉइंट जोडून घेऊया. गळ्याचा आकार देऊन घेऊया. या पॉइंट पासून इकडं शिलाई मार्जिनच्या आतमध्ये टेपला ह्या पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि ह्या दुमडलेल्या टेप पासून वरती 4 इंचावरती मार्क करायचा आहे. पाठीमागचा टक्स टाकायचा आहे. जे आपण हे 1 इंच घेतलेलं आहे ते बरोबर या ठिकाणी 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. या पद्धतीने पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढचा भाग तयार करून घेऊया. सर्वात आधी हे कट करून घेऊया आपण. आता पुढचा भाग तयार करण्यासाठी आपण पेपर ह्या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि आहे तसं मार्क करून घेणार आहोत. आता हे जे मार्क केलेले आहे आपण हे पॉइंट जोडून घेऊया.
या पॉइंट पासून इकडे शोल्डर पट्टी टाकायची आहे, 3 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि पुढचा गळा 6 इंच आहे तर 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि या पॉइंट पासून इकडे 3 इंचावरती मार्क करायचा आहे. आता हे पॉइंट जोडून घेऊया आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेऊया. आता ह्या पॉइंट पासून इकडे 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडनी वरती 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. योग पट्टीचा आकार द्यायचा आहे. वरती 1 इंच मार्क करायचा आहे आणि या साईडला असा योग पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन 2 इंच आहे त्याचा आपण मार्क करून रेषा ओढून घेऊया. आता या ठिकाणी या पॉइंट पासून इकडे 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि इथून खालून इकडच्या साईडला 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि या ठिकाणी कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आपण कट करून घेऊया. कटोरी दुसऱ्या भागावर वाढवून घ्यायची आहे त्याआधी आपण हाताची बाही काढून घेणार आहोत. हाताची बाही काढण्यासाठी या ठिकाणी पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि पाठीमागचा आर्म होलचा आकार मोजून घ्यायचा आहे. किती येत आहे तो बघून घ्यायचा आहे. आर्म होल या पद्धतीने गोलाकार फिरवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी हा 7 इंच येत आहे. पेपरला या पद्धतीने 7 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन 9 इंचावरती या पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊया. तयार हाताची बाही 5.5 इंच आहे आणि त्याचा घेर 11 इंच आहे. तर 5.5 मध्ये 1 इंच मिसळायचा आहे. 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि वरतून खाली 3 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि वरून खाली 3 इंचावरती मार्क करायचा आहे. या पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे आणि जे आपण आर्म होलचा गोलाकार मोजला आहे तो 7 इंच येत आहे त्याला या पद्धतीने मार्क करायचा आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. हाताचा घेर आहे 11 इंच तर त्याच्या निम्म 5.5 इंच येतं. तर या ठिकाणी इथं 5.5 वर मार्क करायचं आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे पॉइंट जोडून घेऊया. या ठिकाणी ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत तिरपी रेषा ओढून घेऊया. या तिरप्या रेषेचा मध्य काढायचा आहे. आलेल्या मध्याचा परत मध्य काढून खाली 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि या ठिकाणी हाताच्या बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. पुढच्या आर्म होलचा आकार द्यायचा आहे आतल्या साईडने या पद्धतीने आणि पाठीमागचा या पद्धतीने राहणार आहे. आता हे आपण कट करू.
पुढच्या साईडला या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला घेऊ तर ही साईड आपल्याला पुढे जोडायची आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. सर्वात आधी कटोरी आहे तशीच आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने कटोरी आहे तशी काढलेली आहे. वाढीव कटोरी आपल्याला छाती 30 इंच आहे तर तिचा पाचवा भाग काढायचा आहे, म्हणजे 30 इंचाचा पाचवा भाग या ठिकाणी 6 इंच येत आहे तर या ठिकाणी 6 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि पुढे अर्धा इंच शिलाईसाठी सेम पद्धतीने अर्धा इंच इकडच्या साईडला सुद्धा शिलाईसाठी टाकून घ्यायचा आहे. आता हे पॉइंट दोन्ही जोडून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आलेल्या मध्यापासून खाली 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि अशी उभी रेषा मारून घ्यायची आहे. ह्या पॉइंट पासून इकडं 1/2 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा 1/2 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. आता हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे. तर हे खालच्या पॉइंट पासून वरती 1/2 इंचावरती टक्स टाकायचा आहे, म्हणून 1/2 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. आणि इकडच्या साईडला 1.5 इंच आणि इकडच्या साईडला 1/2 इंचावरती मार्क करायचा आहे. आता ही रेषा पण आपण जोडून घेऊया. आता हेच 1/2 इंच कुठपर्यंत आहे ते बघून घ्यायचं आहे. हे थोडस वरती येत आहे तर या ठिकाणी मार्क करून घेऊया. सेम पद्धतीने इकडच्या साईडचं सुद्धा बघून घ्यायचं आहे, 1/2 इंच कुठपर्यंत येत आहे तर हे पण थोडं वर येत आहे तर या ठिकाणी मार्क करून घेणार आहोत. आणि हे आकार असा या पद्धतीने जोडून घेणार आहोत. बरोबर ही रेष पकडून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण इकडच्या साईडने कट करून घेऊया. आणि या ठिकाणी थोडासा कट या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. या ठिकाणी कट लावून घेतला आहे. सेम पद्धतीने हा कट या ठिकाणी सुद्धा आलेला आहे. मग आता आपल्याला ह्या साईडने इथून कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी नॉच लावून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस आपण कापडावर ठेवू तर आपल्याला ते पटकन मार्क करता येईल त्याच्यावरती. या ठिकाणी कटोरी तयार झालेली आहे. आता हे आपण जे तयार केलेले आहे कटोरी, हाताची बाही, पाठीमागचा भाग, योग पट्टी आणि हा भाग तो आता अस्तर वरती ठेवून कट करून घेऊया. या ठिकाणी मी अस्तर घेतलेलं आहे. हे अस्तर या पद्धतीने मी असं फोल्ड करून ठेवलेलं आहे. आणि ही जी आहे ही बंद बाजू आहे. आता ह्या बंद बाजूवरती आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. पाठीमागच्या गळ्याचा आकार कट करूया. आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे या ठिकाणी.
मच लावून घेऊया आपण, म्हणजे पाठीमागच्या टक्सचा आकार आपला क्वालिटी आपल्याला देता येईल. या ठिकाणी पाठीमागचा भाग झालेला आहे. या ठिकाणी आता आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. योगपट्टीला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि चॉकने मार्क करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागाच्या वरतीच बरोबर ह्या पद्धतीने ह्या भागाला ठेवून घ्यायचं आहे आणि याचा मार्क करायचा आहे. फक्त ह्या भागालाच आपल्याला खाली अर्ध इंच वाढवून घ्यायचं आहे आणि मग अस्तरची कटिंग करायची आहे. या पद्धतीने अर्ध इंच आपण फक्त वाढवणार आहे फक्त याच भागाला. या ठिकाणी हाताची बाही ठेवून घ्यायची आहे. या ठिकाणी कटोरीचा भाग कट करायचा आहे, ठेवून द्यायचा आहे. कटोरी नेहमी असे तिरप्या कपड्यामध्ये ठेवून कट करायचे आहे. हे जे आपण नॉच लावलेलं आहे त्याला सर्वात आधी आपण मार्क करून घेणार आहोत. या पद्धतीने मार्क करून हे कट करून घ्यायचं आहे आणि हे ज्यावेळेस कट कराल त्यावेळेस हे जे पॉइंट आहे हे बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि मग नंतर हा आकार कट करून घ्यायचा आहे. आता हे आपण मेन कपडा आहे त्याच्यावरती कट करून घेऊया. अशा प्रकारे कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग पूर्ण झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.